नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील. अजित पवार परब यांची सीबीआय चौकशी करा. सचिन वाझेच्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचेही नाव घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणी पवार आणि परब यांची सीबीआय चौकशी करावी असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत करण्यात आला. या ठरावामुळे अजित पवार ही भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तसेच सीबीआय चौकशी अजित पवार आणि परब यांची करावी अशी मागणी या ठरावाद्वारे करण्यात आली आहे. मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यामध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पंजरात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालूच आहेत असा आरोपही या ठरावात करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रत्येक विभागाचे एक एक राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो आहे. या सरकारमध्ये निर्णय होतात, त्या निर्णयाला लगेच स्थगिती मिळते आणि नंतर पुन्हा दुसरा निर्णय होतो. हे सरकार आहे की सर्कस? प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगला प्रभात लोढा आणि इतर नेतेही यावेळी